छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही 10 जून पर्यंत महाराष्ट्रात येणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. तर वाघनखं भारतात आणण्यासाठी आम्ही करार केलाय आणि त्यावेळी 4 मे ही तारीख सुद्धा निश्चित झाली होती. मात्र निवडणुकीमुळे निवडणूक आयोगानं वाघनखं आणण्याबद्दल त्यांच्या हरकती सांगितल्या होत्या असंही मुनगंटीवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान आता आचारसंहिता संपल्यावर 10 जून पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येतील असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. साधारणतः असं गाडीवर घेऊन त्या फिरवता येणार नाही. आपण काही जागा निश्चित केल्या. साताऱ्यापासून आपण सुरुवात करतोय, मग सातारा आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. अशा आपल्या सरकारी म्युझियममध्ये विथ सुरक्षा ते ठेवली जाईल. फक्त मुंबईमध्ये सरकारी नाही पण सरकार काही अनुदान देते, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय तिथं आपण ठेवणार आहोत. अतिशय मोठं संग्रहालय.